यावल तालुक्यातील ग्रामीण भागात शेतशिवारातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती साहित्यांची चोरी होत आहे, तेव्हा अशा फुटया चोरट्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन यावल पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे। यावल येथील पोलीस ठाण्यात रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रमजान पिंजारी यांनी निवेदन दिले आहे। यात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील विविध शेती साहित्याचे सातत्याने चोरीचे प्रकार वाढले आहे। अन्नदात्या शेतकऱ्याच्या शेती अवजारांची चोरी मोठ्या प्रमाणावर होत असून यात प्रामुख्याने शेतविहिरीत लावलेल्या विद्युत पंपाच्या केबल वायरी, स्टार्टर, पाईपसारखे साहित्य लांबवले जात आहे। तेव्हा या भुट्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे। या निवेदनावर रमजान पिंजारीसह किशोर ठाकूर, सुधाकर चौधरी, मनोज चौधरी, रमेश पाटील, शालिग्राम राणे, योगेश पाटील, भूषण पाटील, खेमचंद महाजन, जब्बार तळवीसह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था। यावेळी